बातमी आहे चंद्रपूर मधून। चंद्रपूर मधील 14 गावातील नागरिकांचं 2 राज्यांमध्ये मतदान यादीमध्ये नाव आहे। महाराष्ट्र सीमेजवळील नागरिक तेलंगणामध्ये मतदानाला जातात। चंद्रपुरामधील 14 गावे ही महाराष्ट्राचीच आहेत असा दावा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे। एका देशातील नागरिक 2 राज्यांमध्ये मतदान करतात। 2 राज्यात मतदान करणारा भारत देशातील चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे। तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। मात्र भारतातील चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे की जिथे 14 गावातील 3,806 मतदार हे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात मतदान करतात। ही 14 गावे महाराष्ट्रातील असली तरी तेलंगणामध्येही मतदानाचा हक्क बिनधास्तपणे बजावतात। महाराष्ट्र सरकार याबाबत उदासीन आहे। तर या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी, पाहूयात। तेलंगणा राज्यात 30 तारखेला निवडणूक होत आहे, विधानसभाची निवडणूक होत आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 गाव हे सुद्धा मतदान करणार आहे। देशातला हा पहिला गाव आहे जे 2 राज्यांमध्ये मतदान करतो। काय नेमके त्याचे कारण आहे आणि महाराष्ट्र शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केले का, या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे वन मत्स्य व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत, त्यांना आपण विचारूया। तेलंगणा राज्यामध्ये इलेक्शन होतात, ते लोक दोन्हीकडे मतदान करतात, त्यांच्याकडे 2 ओटी कार्ड, 2 राशन कार्ड आणि सगळे जे सोयीसुविधा आहेत 2-2 आहे, याच्यावर महाराष्ट्र शासनाकडून काय उपाययोजना करण्यात नाही? महाराष्ट्र शासनाच्या निवडणुकीत ते महाराष्ट्रातही मतदान करतात, महाराष्ट्राच्या ज्या योजना आहेत ते राबवतात आणि आपल्या महाराष्ट्राचेच ती गावं आहे हा राज्याचा जो दावा आहे या दाव्याला मान्यताही आहे। आता ते गावातले जे लोक आहे ते दोन्ही निवडणुकीत फायदा घेतात, दोन्ही योजनांचा फायदा घेतात। भारत सरकारकडे आता या संदर्भामध्ये केस प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागेल तेव्हा येईल, पण आता त्याच्याने काही महाराष्ट्रावर काही परिणाम होतो का? तर महाराष्ट्रावर काहीही परिणाम होत नाही, महाराष्ट्राचेच ते भाग म्हणून आपल्याकडे मतदान करतात, आपले सरपंच आहे। अनुभव शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।